मित्रांनो, आपण दुसऱ्याचा नवा गाड बघितला होता आणि त्याच्यामध्ये गटपत झालेली गाडी. आता त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलात आपण? वाफाले पडगा. आणि आपला नंदी कुठला आहे? नाव काय? अर्ण्या. आणि काय सांगाल आज इकडे म्हणजे मुंबईमध्ये पहिल्यांदाच गटाची शर्यत होतात आणि चांगलं असं नियोजन केलंय, काय बोलताय नियोजनाबद्दल? ओके. आणि बैलाला पळत म्हणजे अगोदर बैल आपला गटाला पळला गेला का? मग काहीतरी डिफरन्स वाटलं का या गटा म्हणजे या फाटीमध्ये? सुंदर असा फाटी असल्यामुळे पहिल्याला पण अतिशय पळला नक्कीच, कारण का गाडीची गरज आणि सुपीक अशी जमीन आहे, त्याच्यामुळे पाठी थोडीशी कडक होती, गाडी पण मस्त दाबून पळते. काय बोलताय? मस्त पळाली ना. आज पायरा कोण होता? भिवंडीचा शिवराज होता. वाफाले. ओके. तर दादा पायरा वगैरे कसं झाला तुमचा? ओके. घाटावर तुमच्याकडे असतो नक्कीच, कारण का एवढं लांबून आले आशा लागलेली असते. दादा आता आपण बघतो गटाच्या शर्यतीमध्ये खूप सारे पैऱ्याला प्रॉब्लेम्स येतात, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आले का? दादा आज आपण बघतोय आपले खूप म्हणजे पळत नंदी पळत पण हे असे मोठे मोठे पैरे आपल्याला होत नाहीत म्हणजे वायदी वगैरे, तर तुम्हाला असं वायदीचे प्रॉब्लेम्स आहेत का? त्याच्यानंतर पण आपला आज बघताय एवढं चांगला पळला होतो नंदी, नक्कीच तुम्हाला आता मोठे मोठे पैरे होत जातील. आज बघताय आज चौसा आहे ना आपला? दुसरा आहे. ओके ओके. दुसरा आहे आणि चौसा आहे म्हणजे एवढं कमी वयात पण मस्त पळला होतोय. काय सांगताय बैलाबद्दल? कुठलं खरेदी होती आपली? नाशिक टांगेतून घेतलेलं आहे. घोडा गाडीतलं बैल आहे. चकडीला पळवतो. ओके. चकडीला पण पळतं आणि घोड्यासोबत पण पळतो. पण पळवलाय सध्या घाटावर पळवतात. मग घाटावरची कामगिरी कशी याची? ओके. मग आता बघा आता आज आपण बघतोय हे बैलगाडा क्षेत्र कुठेतरी पुढे येत जात चाललंय आणि खूप सारे चांगले दिवस येत चालले आहेत आपल्याला. मग काय दिलंय तुम्हाला बैल तुम्हाला बैलगाडा क्षेत्राने? आनंद गुलाल. आणि मित्र परिवारबद्दल काय सांगाल? कारण का मी बघतो एक बैल बैल सांभाळणं एक तर दुसऱ्याचं काम असलं तरी पण हा बैलगाडा क्षेत्र म्हणजे बैल पळवणं एक दुसऱ्याचं काम नाही. नक्कीच आज आपण मैदानात बैल जरी आणली तरी पण तिथे एक त्याच्यासाठी ड्रायव्हर लागतं, सुट्टी मेकर्स लागतात, नियोजन करणारे लागतात. काय बोलतोय मित्र शिवाय आहे का बैलगाडा क्षेत्र? या क्षेत्रात एकजुट असतरच हे क्षेत्र आहे. आमचं पोर नसते तरी क्षेत्रच नाही. मग तुम्हाला मित्रांचा कसा साथ भेटलाय? मला एकदम भारी साथ. नक्कीच दादा काहीतरी बोलत आमच्या सगळ्यांना ग्रुप म्हणून अतिशय सगळी अगदी जीवाची बाजी लावून बैल घेत आहेत. यश मिळावं हीच आमची इच्छा आहे आणि आमचं आनंदी आयुष्यभर आम्हाला गुलाल देईल याचीच अपेक्षा आहे. नक्की दादा आज आपण बघतोय नंदी तर पळवतो पण त्याच्यानंतर येतो म्हणजे आपली गौमाता. आपण गौमातेला तेवढंच महत्त्व देतो आपल्या हिंदू धर्मामध्ये. आपण तेवढं महत्त्व देतो एखाद्या गाईला तसेच आपल्या म्हणजे घरच्यांप्रमाणे आपण सांभाळतो. काय मत आहे तुमचं की आपण गाई पण सांभाळल्या पाहिजेत का काय? तसं आता आमच्या सर्वांच्या घरी प्रत्येकाच्या घरी एक एक गावरंग आहे स्वतःची. बरोबर. सगळ्या माझी पण सगळ्या लोकांना विनंती आहे की सगळ्यांनी आपापल्या घरी एक गावरंगाई गावरंगी असावा सगळ्यांच्या दारात. त्याच्याशिवाय आपल्याला काही नाही. हेच आपलं सर्वस्व आहे. गाडी बंगला पैसा त्याच्यासोबत हे पण पाहिजे. बरोबर दादा. काय दिलंय तुम्हाला बैलगाडा क्षेत्र? बैलाने आम्हाला गुलाल हाच आमच्यासाठी लाख मोलाची गोष्ट आहे. नक्की आम्हाला दुसरं काहीच नको आहे. त्याच्याकडून दुसरं अपेक्षा नाही. फक्त आम्हाला गुलाल हाच आमच्यासाठी महत्वाचा भाग. चालेल दादा. तर आता आपण त्या बैलाची माहिती घेणार आहोत थोडीशी आणि नक्कीच आज आता संपूर्ण त्यांची टीम घेऊन झाली. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आल्यात आपण? आणि पैरेच वगैरे कसं नियोजन झालं? एक चांगला नंदी आहे त्यांचा पण घाटावर पळालेला आहे. आपल्या बैलाची कामगिरी काय? आपले नंदी दोन्ही आपले आहेत. ते आपले मित्र आहेत आणि आपला नंदी पण त्यांच्याकडेच असतो. येवतलाच असतो. आपला इकडे नसतो. आज घाटाची या शर्यती म्हणून इकडे आणलेला आहे. काय बोलतोय दादा? कारण का मुंबईमध्ये मला तरी पहिल्यांदाच अशा शर्यती होतात आणि आपल्या गरीब जे शेतकरी आहेत ना त्यांना पण पळण्याची संधी भेटते. त्यांची पण गोरगरिबांची नंदी पण वरती येण्याचा प्रयत्न करतील. काय बोलताय? बरोबर आहे.
अगदी बरोबर बोलले तुम्ही, कारण गरीबाचा नंदी हा त्याला कोणी चांगला पैरा देत नसल्यामुळे तो उजेडात येत, आणि आज आपल्या शर्यती केल्यामुळे गरीबाचा नंदी पण उजेडात येणार नक्कीच, कारण का आपल्याकडे जास्त वायदी या विषयी नसतो, आणि एक चांगला मित्र परिवार कोण असला किंवा मित्रत्व खाती बैल बंद देतात, काय बोलताय? आपल्याकडे आपली ह्या शर्यती होत नाही मुलात, तिकडे होतात तिकडे आपल्या जास्त काही बोलत नसतात, त्याच्यामुळे आपला जर बैल नसला तर त्याला चांगला पैरा कोण देत नाही, आणि वायदी दिल्याशिवाय तर कमी देतच नाही सर. बरोबर. आणि जर आपल्याला पण बैल उजेडात आणायचं असेल तर मग ती देणार देणार भाग. दादा काय अपेक्षा असणार आपल्याला आता? आज आपल्याला अपेक्षा आहे आपला बैल मुलाचा राहिला पाहिजे. नक्कीच, कारण का आज बघतोय गटामध्ये पण एक चांगला पलाल ना का? हा एकदम मस्त पलाल. तरी आपला पहिल आपला थोडा जखमी पायाला तर दुखापत झालेली थोडी, तरी पण आपला नंदी खूप चांगला पळाला. मला तरी असं वाटत होतं का नंदी आपला पंचोकाने आज त्याने आपली म्हणजे जे आपली हाऊस होती ती पिळवली. नक्कीच, आज तुमच्यासोबत बघते सारी मित्र परिवार आहेत, तुमच्यासोबत खूप सारे मित्र परिवार आहेत, काय बोलताय यांच्याबद्दल? मित्रांचा सपोर्ट आहे म्हणूनच आपण ह्या नाद करतोय, आपण या नादामध्ये नवीन आहे. तर काय बोलताय या नादाबद्दल, मित्रांबद्दल काय सांगताय? मित्र आपले चांगले आहेत, आणि त्यांच्यामुळेच आपण ह्या नादामध्ये आलो, आणि आपण ह्या नादामध्ये नवीन आहेत, आणि मित्रांचा सपोर्ट असला तर आपण पुढे जाऊ शकतो. नक्कीच. आणि आता माझे हे युवतवाले मित्र आहेत, आम्ही तर काहीच बघत नाही रणनीचा, सर्व तेच बघतात आणि तेच करतात, जेणेकरून म्हणजे तिथं का त्यांच्या खाण्यापिण्यापासून सगळं तेच बघतात, आपण इकडनं तिकडे जात पण नाही, केव्हा तरी गेलो तर गेलो एखाद्या अड्ड्याला, नाही तर तेच सगळं नियोजन करतात. नक्कीच दादा, आपण अगोदर बघितलं जुन्या शर्ती म्हणजे जुन्या ज्या शर्यती व्हायच्या ना, तेव्हा म्हणजे आपण बैलांना एवढं काय खास खाणं वगैरे देत नव्हतं, नॉर्मली पेंडा डाल आणि कोंडा वगैरे, आणि आता बघताय वाडा आणि असे भारी भारी असे खाद्यपदार्थ द्यायला लागतात, आणि बैल पळतात पण चांगले. मग अशाने गरिबांनी म्हणजे कशा प्रकारे त्यांची त्यांनी हे करावी बैलांची सेवा? नंदीची जर साथ असली आपली, आपल्या नशिबात नंदीची आपल्याला साथ असली तर साध्या खाण्यामध्ये पण नंदी आपला पळतो. नंदीला काय अरे नंदीला काय चांगलाच खाणं पाहिजे असं तर काही एवढं मोठं हे नाही, नंदी हा आपल्या नशिबाला जर लागला तर साध्या खाण्यामध्ये पण नंदी पळू शकतो. दादा जास्त वेळ नाही घेत, कारण का आता बैल पण आपली आताच पळून आलेत. धन्यवाद देतो तुम्हाला. नक्कीच आपला नंदी गुलाल.